बजरंग सोनावणे यांच्या संदर्भात बजरंग सोनावणेंकडून लावलेली आग भडकली आहे. वंजाऱ्यांकडून मराठ्यांवर बहिष्काराची मागणी केली जाते. बीडच्या दोन गावांमधील वातावरण चिघळलेलं पाहायला मिळत आहे. बजरंग सोनावणे यांच्याकडून लावलेली आग आता भडकल्याचं पाहायला मिळत आहे. बीडच्या वंजाऱ्यांकडून मराठ्यांवर बहिष्काराची मागणी केली जाते. बजरंग सोनावणे यांनी लावलेली आग भडकली. बीडच्या दोन गावांमधील वातावरण चिघळल्याचं समजतंय. बीड मधून ही महत्वाची बातमी समोर येते. बजरंग सोनावणे यांच्याकडून लावलेली आग आता भडकली आहे. वंजाऱ्यांकडून मराठ्यांवर बहिष्काराची मागणी केली जाते. तर बीडच्या दोन गावांमधील वातावरण चिघळल्याचं समोर येत आहे. वंजाऱ्यांकडून मराठ्यांवर बहिष्काराची मागणी केली जाते. बीड मधली ही बातमी आहे. बजरंग सोनावणे यांच्याकडून लावलेली आग आता भडकली आहे. बीड मधील वंजारी समाज बहुल दोन गावांनी एक अजब ठराव केलाय. मराठा समाजातील व्यक्तीकडून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा निर्णय घेतला गेलाय. मराठ्यांच्या दुकानात जायचं नाही, केला तर 5000 दंड अशी शपथ बीड जिल्ह्यातील मुंडेवाडी येथे झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आली. आणि हा धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. 17 मे या दिवशी सकाळी 10 गावामधील मंदिराच्या पारावर झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या व्हिडिओतून मराठा विरुद्ध वंजारी संघर्ष शिगेला गेल्याचं चिंताजनक चित्र दिसून येत आहे. माझ्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही अनुचित प्रकार घडलेले त्या अनुषंगानं मागील हे प्रकार घडू नयेत याच्यासाठी सुद्धा मी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपाताई मुधोळ यांना 7 मेला एक पत्र दिलं होतं आणि सांगितलं होतं की अबो 75 जे मागच्या निवडणुकीमध्ये ज्या एका पार्टीला मतदान पडलंय त्या गावाची यादी मी दिली होती आणि त्या गावामध्ये सीसीटीव्ही बसवणं ही मॅन्डेटरी आहे, तर या गावात आपण सीसीटीव्ही बसवा असं मी त्यांना विनंती केली होती. पण त्या गोष्टीचा विनंतीचा कुठेही त्यांनी दखल घेतली नाही आणि त्याला एक केआरची टोपली दाखवली म्हणायला हरकत नाही आणि तसे सीसीटीव्ही त्यांनी बसवले नाही. बागोद्वारकाच्या इथं जाऊन मेडिकल घ्यायचं, हिकाड्या मेडिकल मध्ये औषध घ्यायला जायचं नाही.